सर्वांना शुभ दिवस. हे सर्व कम्प्युटर शिक्षणाला मदत करणारे आहेत. आम्ही आशा करतो की आपल्याला जे शिकवलेले आहे त्याला आपण लक्षात ठेवाल. हा क्लास आपला सराव करण्याचा क्लास आहे, कारण जसे की आपल्या सर्वांना माहित आहे, क्लासच्या पहिल्या दिवशी आपण काहीतरी नवीन शिकतो आणि त्यानंतर आपण त्याचा पुन्हा अभ्यास करतो. आतापर्यंत आपण जे काही शिकलात तो रायटरचा सर्वात महत्वाचा भाग आहे आणि भविष्यात आपण याचा उपयोग ऑफिसच्या कामात देखील करू शकता, ज्यामुळे आपल्याला खूप मदत होईल. चला आपण आजच्या क्लासला सुरुवात करण्याआधी या आधीच्या क्लासची उजळणी करूया. आपण सांगू शकता का आपण अलाइनमेंटचा उपयोग का करतो? अलाइनमेंटने आपण टेक्स्ट किंवा पॅराग्राफला आपल्याला हवे तसे पेजवर सेट करू शकतो. आपण टेक्स्ट किंवा पॅराग्राफला लेफ्ट राईट किंवा सेंटर मध्ये ठेवू शकतो. अलाइनमेंट्सचे किती प्रकार असतात? अलाइनमेंट्स चार प्रकारचे असतात, लेफ्ट राईट सेंटर आणि जस्टिफाय अलाइनमेंट. फॉन्ट कलरचा उपयोग आपण का करतो? फॉन्ट कलर या ऑप्शनचा उपयोग करून आपण टेक्स्टचा कलर बदलू शकतो. आपण सांगू शकता का हायलाइटिंग कलर आणि बॅकग्राऊंड कलर मध्ये काय फरक आहे? हायलाइटिंग कलरने टेक्स्ट किंवा पॅराग्राफच्या मागे कलर येतो. हायलाइटिंग कलर मध्ये जिथेपर्यंत आपण लाईन किंवा पॅराग्राफ सिलेक्ट करू तिथेपर्यंतच टेक्स्ट किंवा पॅराग्राफच्या मागे कलर येतो, पण जेव्हा आपण बॅकग्राऊंड कलरचा उपयोग करू तेव्हा पूर्ण लाईन किंवा पॅराग्राफच्या मागे कलर येईल. यामध्ये सिलेक्ट करण्याची गरज नसते. यामध्ये आपण ज्या लाईन किंवा पॅराग्राफवर कर्सर ठेवू त्या लाईन किंवा पॅराग्राफवर तो कलर येतो. टेक्स्टला बोल्ड करण्यासाठी कोणती शॉर्टकट कमांड असते आणि बोल्ड ऑप्शनचा उपयोग केला असता काय होते? बोल्ड साठी कंट्रोल प्लस बी ही शॉर्टकट कमांड असते. बोल्ड या कमांडचा उपयोग केला असता आपले टेक्स्ट जाड आणि ठळक होते. इटॅलिक साठी कोणती शॉर्टकट कमांड असते? इटॅलिक साठी कंट्रोल प्लस आय ही शॉर्टकट कमांड असते. आता आपण सर्वांनी आपल्या कम्प्युटरला ऑन करा आणि रायटर फाईलला ओपन करा. जर आपल्याला फाईल ओपन करायला काही अडचण येत असेल तर आपण व्हिडिओची मदत घ्या. चला आता आपण रायटरच्या फाईलला दुसऱ्या पद्धतीने कसे ओपन करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम डेस्कटॉपवर आपल्या पॉइंटरला ओपन ऑफिस लिहिलेल्या आयकॉनवर घेऊन जा आणि त्यावर माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने डबल क्लिक करा. आपल्या समोर एक क्विक स्टार्ट विंडो ओपन होईल, ज्यामध्ये आपल्याला भरपूर ऑप्शन्स दिसून येतील. त्यामधील टेक्स्ट डॉक्युमेंट या ऑप्शनवर आपल्या माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने डबल क्लिक करा. आपली ओपन ऑफिस रायटरची फाईल ओपन होईल. चला आता आपण जाणून घेऊ की आपण आजच्या क्लासमध्ये काय शिकणार आहोत. आजच्या क्लासमध्ये आपण आधी टायपिंग करणार आहोत आणि त्यानंतर फॉरमॅटिंग टूलबारच्या मदतीने आपण त्या सर्व ऑप्शन्सचा सराव करणार, म्हणजेच अलाइनमेंट, रायटिंगची स्टाईल बदलणे, साईजला वाढवणे किंवा कमी करणे, टेक्स्टचा कलर बदलणे, बोल्ड इटॅलिक अंडरलाईन इत्यादी. आपण सर्वांनी रायटर फाईलला ओपन केले आहे का? जर आपल्याला फाईल ओपन करायला काही अडचण येत असेल तर आपण व्हिडिओची मदत घ्या. चला आता आपण आजच्या क्लासला सुरुवात करूया. आता आपण आपल्या समोर दिलेल्या पॅराग्राफला पहा आणि टाईप करा. आणि टाईप केल्यानंतर आपल्याला सांगितले जाईल, त्यानंतर आपण एक एक करून फॉरमॅटिंग ऑप्शनचा सराव करा. आपल्या सर्वांचा पॅराग्राफ टाईप करून झाला का? चला आता आपण प्रथम अलाइनमेंटचा अभ्यास करूया. आपण सर्वांनी जी लाईन टाईप केलेली आहे त्याची अलाइनमेंट सेट करा आणि सांगा कोणत्या अलाइनमेंटने काय होते. आता
पुन्हा समोर दाखविलेल्या व्हिडिओला काळजीपूर्वक पहा आणि अलाइनमेंट बद्दल शिका। चला आता आपण व्हिडिओच्या मदतीने लेफ्ट अलाइनमेंट कसे करतात हे शिकूया। लेफ्ट अलाइनमेंटचा उपयोग आपण टेक्स्टला सिलेक्ट करून किंवा सिलेक्ट करण्याआधी देखील करू शकतो। रायटर पेजवर लेफ्ट अलाइनमेंट आधीपासूनच सिलेक्ट केलेली असते, याचा अर्थ असा की आपण रायटर पेजवर काही टेक्स्ट टाइप केली असता ती टेक्स्ट पेजच्या डाव्या बाजूने टाइप व्हायला सुरुवात होते, जसे की आपल्याला समोर व्हिडिओमध्ये दिसत आहे। आता आपण सेंटर अलाइनमेंटचा उपयोग कसा करतात हे शिकूया। जसे की आपल्याला माहिती आहे की अलाइनमेंटचा उपयोग आपण टेक्स्टला सिलेक्ट करून किंवा सिलेक्ट न करता देखील करू शकतो। टेक्स्टवर सेंटर अलाइनमेंटचा उपयोग करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला फॉरमॅट बारवरील सेंटर अलाइनमेंट या ऑप्शनवर घेऊन जा आणि माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटणने यावर क्लिक करा। आपल्याला दिसेल की आपल्या रायटरच्या पेजवरील कर्सर हा पेजच्या मध्ये आलेला आहे। त्यानंतर आपण पेजवर टाइप करायला सुरुवात केली असता आपल्याला लक्षात येईल की टाइप केलेले टेक्स्ट हे पेजच्या मध्ये टाइप होत आहे, जसे की आपल्याला समोर दिसत आहे। सेंटर अलाइनमेंटचा उपयोग करण्यासाठी आपण कंट्रोल प्लस ई या शॉर्टकट कमांडचा देखील उपयोग करू शकतो। आता आपण रायटर पेजवर राईट अलाइनमेंटचा उपयोग कसा करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया। आता समोर आपल्याला आपला कर्सर रायटर पेजच्या मध्ये दिसत आहे, त्या कर्सरला पुढच्या लाईनवर घेण्यासाठी एंटर बटनचा उपयोग करा। आपल्याला दिसेल की आपला कर्सर पुढच्या लाईनवर आलेला आहे। त्यानंतर राईट अलाइनमेंटचा उपयोग करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला फॉरमॅट बारवर घेऊन जा आणि या ठिकाणी दिसत असलेल्या राईट अलाइनमेंट या ऑप्शनवर माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटणने क्लिक करा। आपल्याला दिसेल की आपला कर्सर हा रायटर पेजच्या उजव्या बाजूला आलेला आहे। त्यानंतर जर आपण या पेजवर टाइप करायला सुरुवात केली तर आपल्याला दिसेल आपण टाइप केलेली टेक्स्ट उजव्या बाजूने टाइप व्हायला सुरुवात होत आहे आणि ती मागे डाव्या बाजूला सरकत आहे, जसे की आपल्याला समोर दिसत आहे। या प्रकारे आपण राईट अलाइनमेंटचा उपयोग करून टेक्स्टला उजव्या बाजूला लिहू शकतो, जसे की आपल्याला समोर व्हिडिओमध्ये दिसत आहे। चला आता आपण जस्टिफाय अलाइनमेंटचा उपयोग रायटर पेजवर कसा करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया। जस्टिफाय अलाइनमेंटचा उपयोग केला असता आपल्याला दिसेल की आपण टाइप केलेली टेक्स्ट ही रायटर पेजच्या डाव्या बाजूला येते आणि ती एकाच लाईनमध्ये आपल्याला दिसते। जस्टिफाय अलाइनमेंटचा उपयोग करण्यासाठी सर्वात प्रथम समोर दिसत असलेली टेक्स्ट सिलेक्ट करणे गरजेचे असते, त्यासाठी कंट्रोल प्लस ए या बटनचा उपयोग करा आणि समोर दिसत असलेल्या टेक्स्टला सिलेक्ट करा। त्यानंतर आपल्या पॉइंटरला माउस किंवा टचपॅडच्या मदतीने फॉरमॅट बारवर घेऊन जा आणि त्या ठिकाणी दिसत असलेल्या जस्टिफाय अलाइनमेंट या ऑप्शनवर माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटणने क्लिक करा। आपल्याला दिसेल आपण सिलेक्ट केलेली टेक्स्ट ही रायटर पेजच्या डाव्या बाजूला आलेली आहे, तसेच ती एका लाईनमध्ये आपल्याला दिसून येईल, जसे की आपल्याला समोर व्हिडिओमध्ये दिसत आहे। जस्टिफाय अलाइनमेंटचा उपयोग करण्यासाठी आपण कंट्रोल प्लस जे या शॉर्टकट कमांडचा देखील उपयोग करू शकतो। आपण सर्व अलाइनमेंटच्या बद्दल शिकला का की अलाइनमेंट कशा असतात? आता आपण फॉन्ट कलर बद्दल शिकणार आहोत। पुढे जा आणि आपल्याला शिकवल्याप्रमाणे लाईनला सिलेक्ट करा
आणि नंतर फॉन्ट कलरच्या मदतीने त्या लाईनचा फॉन्ट कलर बदला. त्यानंतर आपल्या शिक्षकांना फॉन्टचा कलर बदलला आहे का नाही हे सांगा. जर काही अडचण येत असेल तर समोर दाखविलेल्या व्हिडिओला पहा आणि शिका की फॉन्ट कलर कसा बदलतात. चला आता आपण रायटर पेजवर लाईन, टेक्स्ट किंवा पॅराग्राफचा फॉन्ट कलर कसा बदलतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. त्यासाठी आपल्या डाव्या हाताच्या एका बोटाने शिफ्ट बटनला दाबून धरा आणि उजव्या हाताच्या एका बोटाने राईट एरो कीला दाबत जा. जसे की आपल्याला समोर दिसत आहे, आपला पॅराग्राफ किंवा टेक्स्ट या प्रकारे सिलेक्ट होत जाईल. ज्या ठिकाणापर्यंत आपल्याला पॅराग्राफ सिलेक्ट करायचा आहे त्या ठिकाणापर्यंत राईट एरो कीला दाबत जा. या प्रकारे आपला पॅराग्राफ सिलेक्ट होईल. ज्या पॅराग्राफचा फॉन्ट कलर आपल्याला बदलायचा आहे त्यानंतर आपल्या पॉइंटरला फॉर्मॅट बारवरील ए लिहिलेल्या ऑप्शनवर घेऊन जा आणि या ठिकाणी दिसत असलेल्या ड्रॉप डाऊन या एरोवर क्लिक करा. आपल्या समोर ड्रॉप डाऊन बॉक्स ओपन होईल की ज्यामध्ये आपल्याला भरपूर वेगवेगळे कलर दिसून येतील. त्यानंतर आपल्याला हवा असलेला कलर माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने क्लिक करून सिलेक्ट करा. आपल्याला दिसेल की आपण सिलेक्ट केलेला पॅराग्राफ हा आपण सिलेक्ट केलेल्या कलर मध्ये बदलला आहे, म्हणजेच पॅराग्राफचा फॉन्ट कलर बदलला आहे जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे. आता आपण सर्वांनी पुढच्या लाईनला सिलेक्ट करा आणि हायलाइटिंग कलर या ऑप्शनच्या मदतीने सिलेक्ट केलेल्या लाईनला हायलाइट करा. ज्यांना माहित नाही की लाईन किंवा पॅराग्राफला हायलाइट कसे करतात तर त्यांनी व्हिडिओला पहा आणि शिका, त्यानंतर हायलाइट करून दाखवा. चला आता आपण रायटर पेजवर टेक्स्ट किंवा पॅराग्राफला हायलाइटिंग कलर कसा देतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्या डाव्या हाताच्या एका बोटाने शिफ्ट बटनला दाबून धरा आणि उजव्या हाताच्या एका बोटाने राईट एरो कीला दाबत जा. ज्या ठिकाणापर्यंत आपल्याला टेक्स्ट किंवा पॅराग्राफ सिलेक्ट करायचा आहे त्या ठिकाणापर्यंत एरो कीजला दाबत जा. या प्रकारे आपला पॅराग्राफ सिलेक्ट होईल जसे की आपल्याला समोर दिसत आहे. त्यानंतर आपल्या पॉइंटरला माउस किंवा टचपॅडच्या मदतीने फॉर्मॅट बारवर घेऊन जा आणि फॉर्मॅट बारवर ए बी या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरला घेऊन जा. या ऑप्शनच्या शेजारी आपल्याला एक ड्रॉप डाऊन एरो दिसून येईल. या एरोवर आपल्या पॉइंटरने एकदा क्लिक करा. आपल्या समोर ड्रॉप डाऊन बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये भरपूर कलर्स आपल्याला दिसून येतील. त्यानंतर आपल्या पॉइंटरने आपल्याला हवा असलेला कलर सिलेक्ट करा. आपल्याला दिसेल सिलेक्ट केलेला पॅराग्राफ हा आपण सिलेक्ट केलेल्या कलर मध्ये बदलला गेला आहे. आपण सांगू शकता का या दाखवलेल्या चित्रामधील आयकॉन ज्याला बॉक्सने दाखविलेले आहे त्याला काय म्हणतात? हा बॅकग्राऊंड कलरचा आयकॉन आहे आणि याचा उपयोग करून आपण बॅकग्राऊंडचा कलर बदलू शकतो. नंतर लाईनला सिलेक्ट करा आणि बॅकग्राऊंड कलरचा उपयोग करून कलर बदला आणि या ऑप्शनचा उपयोग केल्यानंतर काय होते ते सांगा. तर आपल्याला काही अडचण येत असेल तर व्हिडिओ पहा आणि बॅकग्राऊंड कलर कसा बदलतात ते शिका. लक्षात असू देत की आपण टेक्स्टचा बॅकग्राऊंड कलर टेक्स्टला सिलेक्ट करून किंवा सिलेक्ट न करता देखील बदलू शकतो. चला आता आपण रायटर पेजवरील टेक्स्ट किंवा पॅराग्राफचा बॅकग्राऊंड कलर कसा बदलतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. याआधी आपण पॅराग्राफचा फॉन्ट कलर बदलला आणि त्यानंतर त्याच पॅराग्राफला हायलाइटिंग केले. हायलाइटिंग कलर आणि बॅकग्राऊंड कलर मध्ये छोटासा फरक आहे. हायलाइटिंग कलरचा उपयोग केला असता
ज्या ठिकाणापर्यंत टेक्स्टला सिलेक्ट केले आहे त्या ठिकाणापर्यंतच हायलाइटिंग कलर अप्लाय होतो आणि बॅकग्राउंड कलरचा उपयोग केला असता सिलेक्ट केलेला बॅकग्राउंड कलर हा पूर्ण पॅरेग्राफला अप्लाय होतो. बॅकग्राउंड कलरचा उपयोग शिकण्यासाठी पॅरेग्राफ सिलेक्ट करणे गरजेचे नसते. म्हणजेच आपण आपल्या कर्सरला पॅरेग्राफच्या मध्ये किंवा पॅरेग्राफच्या सुरुवाती ठेवू शकतो. त्यामुळे सर्वात प्रथम आपल्या कर्सरला पॅरेग्राफच्या सुरुवातीला ठेवा. त्यानंतर आपल्या पॉइंटरला माउस किंवा टचपॅडच्या मदतीने फॉर्मॅट बारवरील बॅकग्राउंड कलर या ऑप्शनवर घेऊन जा. या ऑप्शनवरील ड्रॉपडाऊन ॲरोवर आपल्या पॉइंटरने एकदा लेफ्ट क्लिक करा. आपल्या समोर ड्रॉपडाऊन बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला भरपूर कलर्स दिसतील. आपल्याला हवा असलेला कलर पॉइंटरने सिलेक्ट करा. आपल्याला दिसेल की या पॅराग्राफचा बॅकग्राउंड कलर बदलला आहे जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे. संपूर्ण पॅराग्राफचा बॅकग्राउंड कलर हा आपण सिलेक्ट केलेल्या कलर मध्ये बदलला आहे. आता आपण सर्वांनी आपल्या पॅराग्राफच्या प्रत्येक लाईनच्या पुढे बुलेट्स आणि नंबरिंग लावा. आपल्याला ज्या लाईनवर किंवा पॅराग्राफवर बुलेट्स किंवा नंबरिंग लावायचे आहेत त्या लाईनवर आपल्या कर्सरला ठेवा आणि नंतर बुलेट्स किंवा नंबरिंगवर क्लिक करा. लाईन किंवा पॅराग्राफवर नंबर किंवा बुलेट्स येतील. ज्यांना बुलेट्स किंवा नंबरिंगचा उपयोग करायला जमत नाहीये त्यांनी दाखवत असलेल्या व्हिडिओला पहा आणि बुलेट्स आणि नंबरिंगचा उपयोग करायला शिका. चला आता आपण रायटर पेजवरील टेक्स्ट किंवा पॅराग्राफवर बुलेट्स आणि नंबरिंगचा उपयोग कसा करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. सर्वात प्रथम आपल्याला ज्या टेक्स्टच्या पुढे बुलेट्स किंवा नंबरिंगचा उपयोग करायचा आहे त्या ठिकाणी आपल्या कर्सरला घेऊन या. त्यानंतर आपल्या पॉइंटरला माउस किंवा टचपॅडच्या मदतीने फॉर्मॅट बारवरील नंबरिंग या ऑप्शनवर घेऊन जा आणि या ऑप्शनवर माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने एकदा क्लिक करा. आपल्याला दिसेल की आपण ज्या ठिकाणी कर्सर ठेवला होता त्या ठिकाणी एक नंबर आलेला आहे. त्याचप्रकारे जर आपल्याला पुढे देखील नंबर हवा असेल तर सर्वात प्रथम आपल्या कर्सरला त्या लाईनच्या किंवा टेक्स्टच्या शेवटी घेऊन या आणि त्यानंतर एंटर बटन एकदा दाबा. आपल्याला दिसेल की एक नंबरच्या नंतर खाली दोन नंबर आलेला आहे. जर या नंबरला आपल्याला पुसायचे असेल तर पुन्हा एकदा आपल्या पॉइंटरला फॉर्मॅट बारवरील नंबरिंग या ऑप्शनवर घेऊन जा आणि माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने या ऑप्शनवर क्लिक करा. आपल्याला दिसेल की दोन नंबर पुसला गेला आहे. त्याचप्रमाणे जर पुढच्या पॅराग्राफवर आपल्याला बुलेट्सचा उपयोग करायचा असेल तर सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला त्या पॅराग्राफच्या सुरुवातीला घेऊन या. त्यानंतर आपल्या पॉइंटरला माउस किंवा टचपॅडच्या मदतीने फॉर्मॅट बारवर घेऊन जा आणि या ठिकाणी दिसत असलेल्या बुलेट्स या ऑप्शनवर एकदा क्लिक करा. आपल्याला दिसेल की पॅराग्राफच्या सुरुवातीला बुलेट्स आलेले आहेत आणि त्याचबरोबर बुलेट्स आणि नंबरिंग टूलबार ओपन झालेला आहे जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे. त्यानंतर पुन्हा जर आपल्याला बुलेट्स पॅराग्राफच्या नंतर हवे असतील तर आपल्या कर्सरला पॅराग्राफच्या शेवटी घेऊन या आणि एंटर बटनला एकदा दाबा. आपल्याला दिसेल की पॅराग्राफच्या नंतर बुलेट्स आलेले आहेत. हे बुलेट्स आपल्याला जर पुसायचे असतील तर पुन्हा एकदा आपल्या पॉइंटरला फॉर्मॅट बारवर घेऊन जा. पुन्हा एकदा फॉर्मॅट बारवर घेऊन जा आणि या ठिकाणी बुलेट्स या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने माउस किंवा टचपॅडच्या मदतीने
एकदा क्लिक करा. आपल्याला दिसेल की पॅराग्राफ नंतरचे बुलेट पुसले गेले आहे, जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे. आता आपण फॉरमॅटिंग बार मधील पहिल्या ऑप्शनची उजळणी करूया. सर्वात प्रथम आपण लाईनच्या रायटिंगला बदलून दाखवा. यासाठी आपण एक एक लाईनला सिलेक्ट करा आणि त्यानंतर फॉन्ट ऑप्शनला सिलेक्ट करून एका लाईन मधील टेक्स्टची रायटिंग बदला. जर आपल्याला फॉन्ट बदलताना काही अडचण येत असेल तर आपण व्हिडिओ पहा आणि शिका. चला आता आपण रायटर पेजवर लाईन, टेक्स्ट किंवा पॅराग्राफची रायटिंग स्टाईल कशी बदलतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला ज्या लाईनची रायटिंग स्टाईल बदलायची आहे ती लाईन किंवा टेक्स्ट सिलेक्ट करा. त्यासाठी शिफ्ट बटन आणि एरो कीजचा उपयोग करा आणि या प्रकारे आपल्याला हवी असलेली लाईन किंवा टेक्स्ट सिलेक्ट करा, जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे. त्यानंतर आपल्या पॉइंटरला फॉरमॅट बारवर घेऊन जा आणि या ठिकाणी या ड्रॉपडाऊन एरोवर आपल्या पॉइंटरने एकदा क्लिक करा. आपल्या समोर एक ड्रॉपडाऊन बॉक्स ओपन होईल, ज्यामध्ये आपल्याला भरपूर रायटिंगच्या स्टाईल्स दिसून येतील. यामध्ये आपल्याला जी रायटिंगची स्टाईल बदलायची असेल ती रायटिंग स्टाईल आपण या ठिकाणी निवडू शकतो. जसे की आपल्याला समोर दिसत आहे, आपण या ठिकाणी रायटिंग स्टाईल सिलेक्ट केली असता आपण सिलेक्ट केलेली लाईन ही त्या रायटिंग स्टाईल मध्ये बदलून जाईल, जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे. पुढच्या लाईन मध्ये आपण सर्वांनी फॉन्टच्या साईजला वाढवा आणि नंतर कमी करा. त्यानंतर आपल्या शिक्षकांना दाखवा. जर आपल्याला काही अडचण येत असेल तर व्हिडिओ पहा आणि शिका. चला आता आपण यानंतर रायटर पेजवरील लाईन किंवा टेक्स्टची फॉन्ट साईज कमी किंवा जास्त कशी करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला ज्या लाईन किंवा टेक्स्टची फॉन्ट साईज बदलायची आहे त्या लाईन किंवा टेक्स्टला सर्वात प्रथम सिलेक्ट करा. शिफ्ट आणि एरो कीजचा उपयोग करून आपल्याला हवी असलेली लाईन सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्या पॉइंटरला फॉरमॅट बारवर घेऊन जा आणि या ठिकाणी फॉन्ट साईज या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने एकदा क्लिक करा. आपल्या समोर एक ड्रॉपडाऊन बॉक्स ओपन होईल, ज्यामध्ये आपल्याला भरपूर फॉन्ट साईज दिसून येतील. या ठिकाणी आपण आपल्याला हवी असलेली साईज निवडू शकतो, जसे की आपल्याला समोर दिसत आहे. या ठिकाणी आपल्याला भरपूर फॉन्ट साईज दिलेले आहेत. यामधील आपल्याला हवी असलेली फॉन्ट साईज सिलेक्ट करा. आपल्याला दिसेल की याआधी आपण सिलेक्ट केलेल्या लाईनची साईज ही मोठी झालेली आहे, जसे की आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे. आपण सिलेक्ट केलेल्या लाईनची फॉन्ट साईज बदलली आहे, जसे की आपल्याला व्हिडिओमध्ये समोर दिसत आहे. पुढच्या लाईनला बोल्ड करा. जर आपल्याला काही अडचण येत असेल तर आपण व्हिडिओ पहा आणि शिका. चला यानंतर आपण लाईनला बोल्ड कसे करतात हे शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला जी लाईन बोल्ड करायची आहे त्या लाईनला किंवा टेक्स्टला सिलेक्ट करा. या प्रकारे आपल्याला हवी असलेली लाईन किंवा पॅराग्राफ सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्या पॉइंटरला माउस किंवा टचपॅडच्या मदतीने फॉरमॅट बारवर घेऊन जा आणि या ठिकाणी दिसत असलेल्या बी म्हणजेच बोल्ड या ऑप्शनवर एकदा क्लिक करा. आपल्याला दिसेल
की आपण सिलेक्ट केलेली लाईन किंवा टेक्स्ट ही बोल्ड म्हणजेच जाड आणि ठळक झालेली आहे, जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे. पुढे आपण लाईन मधील टेक्स्टला इटॅलिक करा. जर आपल्याला काही शंका असेल किंवा काही अडचण येत असेल तर आपण व्हिडिओ पहा आणि शिका. चला आता आपण पुढच्या लाईनवर इटॅलिक या ऑप्शनचा उपयोग करू. चला आता आपण लाईन किंवा टेक्स्टला इटॅलिक कसे करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला ज्या लाईन किंवा टेक्स्टला इटॅलिसाइज्ड करायचे आहे त्या लाईन किंवा टेक्स्टला प्रथम सिलेक्ट करा. या प्रकारे सर्वात प्रथम आपल्याला हवी असलेली लाईन किंवा टेक्स्ट सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्या पॉइंटरला फॉर्मॅट बारवर घेऊन जा आणि या ठिकाणी दिसत असलेल्या आय म्हणजेच इटॅलिक या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने क्लिक करा. आपल्याला दिसेल की आपण सिलेक्ट केलेली लाईन ही इटॅलिसाइज्ड झालेली आहे, जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे. पुढे आपण अंडरलाईन करण्याचा सराव करा. जर आपल्याला काही अडचण येत असेल तर व्हिडिओ पहा आणि शिका. चला आता आपण लाईन किंवा टेक्स्टच्या खाली अंडरलाईन कशी करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला पॅराग्राफच्या किंवा लाईनच्या सुरुवातीला घेऊन या, ज्या ठिकाणाहून आपल्याला लाईन किंवा पॅराग्राफ सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर या प्रकारे आपल्या पॉइंटरने लाईन किंवा पॅराग्राफला सिलेक्ट करा, जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे. आपल्या पॉइंटरने माउस किंवा टचपॅडच्या मदतीने पॅराग्राफला सिलेक्ट करा. जसे की समोर दिसत आहे आपण तीन लाईन सिलेक्ट केलेल्या आहेत. त्यानंतर आपल्या पॉइंटरला माउस किंवा टचपॅडच्या मदतीने फॉर्मॅट बारवर घेऊन जा आणि या ठिकाणी दिसत असलेल्या यू या ऑप्शनवर माउस किंवा टचपॅडच्या मदतीने एकदा क्लिक करा. आपल्याला दिसेल की आपण जी टेक्स्ट सिलेक्ट केलेली आहे त्याच्या खाली अंडरलाईन तयार झालेली आहे, जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे. आपला आजचा क्लास इथे संपत आहे. सर्वांनी आपल्या फाईलला क्लोज करा. जर आपल्याला फाईल क्लोज करायला काही अडचण येत असेल तर आपण व्हिडिओ पहा आणि शिका. चला आता आपण रायटर फाईलला क्लोज कसे करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला रायटर पेजवर उजव्या कोपऱ्यात दिसत असलेल्या क्लोज बटनवर घेऊन जा आणि आपल्या माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने एकदा क्लिक करा. आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला सेव्ह, डिस्कार्ड आणि कॅन्सल हे तीन ऑप्शन्स दिसून येतील. आपल्याला ही फाईल सेव्ह करायची नाहीये, त्यामुळे आपण आपल्या पॉइंटरने डिस्कार्ड या ऑप्शनवर माउस किंवा टचपॅडच्या मदतीने लेफ्ट क्लिक करा. आपली रायटरची फाईल क्लोज होईल. त्यानंतर आपल्या कम्प्युटरला शटडाऊन करा. जर आपल्याला काही अडचण येत असेल तर व्हिडिओ पहा आणि शिका. आजच्या क्लासमध्ये आपण फॉरमॅटिंग बारचे सर्व ऑप्शन्स बद्दल शिकलो, म्हणजेच फॉन्ट नेम, फॉन्ट साईज, बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन, अलाइनमेंट, फॉन्ट कलर, हायलाइटिंग कलर, बॅकग्राऊंड कलर इत्यादी बद्दल शिकलो आणि त्याचबरोबर त्यांचा सराव देखील केला. हे सर्व कम्प्युटर शिक्षाला मदत करणारे आहेत. धन्यवाद.